आपले मान्यवर आलेले आहेत तुम्हाला वयावाटप करायला. तर आपल्या सर्वांतर्फे शाळेतर्फे मी तुमचं स्वागत करते आणि एवढा तुम्ही वेळ काढून शाळेसाठी आले त्याबद्दल तुमचं खूप मनापासून स्वागत. आमची पोरं छोटीशीच आहे त्यामुळे ते तुमचं स्पेशली स्वागत करू शकत नाही. आम्ही शाळेतर्फे तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार, मी विपुल पटेल म्हणजे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आहे मी आणि हे आमचे जाधव साहेब मुंबईवरून सर्किट नेत आहे. आमचे कुलकर्णी साहेब विजय साहेब प्रमोद दवडे दहावी तालुका अध्यक्ष आहे, दादर आहे, मिलित आहे आणि चेतन आहे. आता आम्ही एक छोटंसं हे लहान मुलांना म्हणजे आम्ही कोणाकडनं आपले पैसे घेऊन हे लोकांना मदत करत असे नाही. आम्हाला एक रासायनाची एक शिकवण आहे की आपल्याकडनं जेवढी मदत होती तेवढी आपण करायची. म्हणजे आम्ही राजकारणामध्ये याच्यासाठी आलेलो आहे की लोकांना समाजसेवा पण करायला पाहिजे. लोक फक्त राजकारणच करतात, आमचं तसं नाही करत. आमच्या साहेबांनी सांगितलं आहे राजकारणच्या वेळी राजकारण करा तुम्ही आणि पूर्ण वेळ समाजकारण तुम्ही करा. म्हणून एक छोटीशी आज आम्ही एक भेट देत आहे. बाकी आमचं जेवढं होतील तेवढं तुम्ही आम्हाला कधी पण हात द्या. आम्ही जर होत असेल आमच्या नंतर आम्ही तुम्हाला हो म्हणणार. बाकी काही पण तुम्हाला मदत असतील तर आम्हाला सांगा. मुलीत राहिला आम्ही काय असते मॅडम माहिती का पालक तसे आपण वया वगैरे देतो तेवढे ना होत त्यांचे ते मध्ये मध्ये आणि हल्ली कोण पाठी वगैरे वापरते. अगदी पहिलीच मुलं आला ना पहिली त्याला तरी त्याला पाठी वगैरे नाही चालत. हल्ली मुलाला बैठ पाहिजे पाठी विसरले जातात. छोटे मुलांना वेगळं आहे का आले सेम आहे ना. बघा बरं पहिल्या दिवशी आल्याचा फायदा झाला की नाही. समजा तुम्ही पहिल्या दिवशी आले नसते घरी राहिले असते तर मग मिळाले असते का तुम्हाला वया. म्हणून रोज शाळेत यायचं. आता पण आमचे ते दोघं पण आले असते. आमचं 100% पण तिला कांजण्या निघाल्या म्हणून ती आली नाही. नाहीतर आणि हुशार आणि माझी चांगली मुलगी घरी राहिली पण आपल्या त्या कांजण्या आल्या म्हणजे नको ना. लवकर या थँक्यू म्हणायचं घेतल्यानंतर सगळ्यांनी इकडे आणि थँक्यू म्हणा तुम्हाला दिल्या ना एवढ्या वया. गर्दी नको. एक पलक पलक येते का मागे तुम्ही ये इकडे मागे ढकलू नका सगळ्यांना देणार. निरीक्षण बघा कसं
Thank you.